अक्कलकोट शहरातील एवन चौकात तिहेरी अपघात एसटी बस रिक्षा आणि टू व्हीलरचा ऍक्सिडेंट झालाय. या अपघातात 5 जण जखमी तर 1 मृत्यू झालाय. यातील 2 जखमी हे दर्शनासाठी आलेले भक्त आहेत. 5 जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल येथे रेफरन्स पाठवण्यात आलाय. मारुती डोंगरे वय वर्ष 70 राहणार जुन्नर हे गंभीर दुखापत झालीय. महादू थापेकर वय वर्ष 75, भीमाशंकर लक्ष्मण वाघमारे वय वर्ष 42, लक्ष्मण रामचंद्र कोमदे वय वर्ष 69 रामपूर यांचं निधन झालंय. तर ताजुद्दीन फखरुद्दीन नाईक वय वर्ष 35 हे देखील जखमी आहेत. जखमींना सोलापूरला नेण्यासाठी अक्षरशः अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात अँब्युलन्स असूनही देण्यात येत नव्हती. तेव्हा ही बाब अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नन्नू कोरबू यांना कळाली असता दवाखान्यातील स्टॉप सोबत अँब्युलन्स देण्याबाबत तक्रार केल्यानं दवाखान्याच्या मागच्या बाजूला असलेली अँब्युलन्स मागून घेऊन रुग्णांना त्यामध्ये घालून सोलापुरात पाठवण्यात आलं. अक्कलकोट शहरात ट्रॉमा केअरसाठी कोट्यावधी रुपये खर्च करूनही बंद अवस्थेत तो ठेवण्यात आलाय. अक्कलकोट शहरात व अक्कलकोट तालुक्यात कुठेही अपघात झालेल्या रुग्णांसाठी ट्रॉमा केअरची गरज आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर चालू करण्याची गरज आहे. सोहेल फराज, अक्कलकोट. कशी झाली घटना? माझं नाव जगीत नायकोडी आहे. हा, येवन चौकात जेव्हा गाडी आली आमची रिक्षा, हा रिक्षात 6 होते टोटल त्याने. हा, आणि समोरून बस येताना त्याचं ब्रेक फेल झाला असं बसवाले लोक सांगायला लागले. बर. आणि त्यानं पहिला तर टू व्हीलर वाल्याला उडवला. हा, नंतर रिक्षाला धडक देऊन परत घसरत नेली. टू व्हीलरला पण घसरत नेली त्यानं. अच्छा, किती अपघात, किती जखमी झालेले आहेत का याच्यामध्ये? मयत झालेले पण झालेले टोटल 5 आहेत. हा, 4 आणि एक मयत झालेला आहे. काय वय त्याचं मयत झालेल्याचं? मयत झालेलं वय असेल 50-55. अच्छा, जेव्हा ही घटना घडली तेव्हा एसटीचा ड्रायव्हर सापडला गेला पळून काय आहे? नाही, एसटी ड्रायव्हर सापडलाय. पोलिसांनी तात्काळ येऊन हे केलं आणि गाडीला सगळं ताब्यात घेतलं. ते रिक्षातले प्रवासी सोलापूरचे होते की बाहेरचे होते? नाही, बाहेरचे, चेन्नूर तालुक्याचे होते. हा, आणि रिक्षा ड्रायव्हर तर एकच आहे. रिक्षा कुठून कुठे जात होती? मंदिरापासून स्टँडला चालली होती रिक्षा पॅसेंजर सोबत. हा, किती वाजता घडली घटना ही? 4 सुमारास झाली. ते याच्यातून इकडे येत होतो आम्ही स्टँडला, बस स्टॉपला. हा, आणि मग ते येता येताच झालं असं. काय झालं? एसटीवाल्यांनी धडक दिली ना रिक्षावाल्याला. अच्छा, कुठं झाली ही घटना? आता ते चौक आम्ही नवीन, आम्हाला काय एवढं सांगता याच्यातून. तुम्ही कुठले आहेत? आम्ही डेंगूर फाटावतूर. तुम्ही रिक्षामध्ये प्रवास करतात का? नाही, एसटीच. आपण आता बस स्टॉपला यायला रिक्षात बसायचो. अच्छा, किती जण होते एसटी मध्ये? आता एसटीत नव्हतो आम्ही, रिक्षात होतो ना. रिक्षात किती बसलो होतो तुम्ही? किती जण? 6 होतो. अच्छा, मग एसटी कुठून येत होती? तिकडून समोरून येत होती का? एसटी इकडून येत होती, आम्ही इकडे चाललो होतो. हा, मग कसं धडक झाली? समोरासमोर झाली का? हा, समोर धडक झाली ना. कोण, किती जखमी झालेत काय? आता ते एक बाबाचं पाय पाव 2 जागी जखमी झाले. हा, म्हणजे कामच नाही राहिले त्या पायाचं. आमच्या मालकाचं 2 जागी एक कापलाय खाली गोट्या पैकी. हा, एक सारा काढायला. कोण, मयत वगैरे झालंय का त्याच्यामध्ये? हातच हे झालंय. एक मयत झालंय का? मयत नाही झालं. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.